पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास जन्मठेपेची शिक्षा, आरोपीला मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप. पोटच्या 16 वर्षीय मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या जन्मदात्यास छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वैरागड यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याची माहिती अशी की आरोपी याच तालुक्यातील कागजीपुरा येथील वीटभट्टीवर काम करत होता. दारूच्या नशेत असताना 8 जून 2022 रोजी रात्री आरोपीने आपल्या पोटच्या मुलीस काही सामान आणायचे म्हणून वीटभट्टीवर सोबत नेले. वाटेतच त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर 2 वेळा अत्याचार केला. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून 9 जून 2022 रोजी खुलताबाद पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेचा तपास कन्नड उपविभागातील पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे, रमेश छत्रे, मनोहर पुंगळे, अमोल गायकवाड, आशा पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालय पोलिसांनी दाखल केले. सुनावणी दरम्यान अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. या जबाबाच्या माध्यमातून विविध कलमांतर्गत आरोपीला दोषी ठरल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यास आज रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ब्युरो रिपोर्ट, टेज मराठी न्यूज. हा मावसाळा गावात त्याच्या परिवारासकट राहत होता. ही जी पीडिता होती ही त्याची मोठी मुलगी होती, 16 वर्षाची. त्या दिवशी रात्री संध्याकाळी 7:30-8 टायमाला तो दारू पिऊन घरी आला आणि 2 लहान बहिणी आणि 3 मुलगी बाहेर खेळत वाट्यावरती खेळत असताना बायकोला म्हटलं मला जेवायला वाढून दे आणि बायको आत ते हे करायला गेली तेवढ्यात त्याने त्या मुलीला घेतलं. आपण वीटभट्टीवरती, कागजीपुराच्या वीटभट्टीवरती सामान आहे ते सामान घ्यायला जाऊ असं त्याने बळजबरी नाही म्हणाली तरी त्याने जे आहे तर तिला बळजबरी मारत तिकडं नेलं. नंतर त्या वीटभट्टीवरती गेला सामान घ्यायच्याऐवजी पहिले काढल्यानंतर म्हणे जाऊ दे आता नंतर आणि नंतर 8 वाटीने तलावाजवळ नेऊन तिला सगळे कपडे काढायला लावले. ती नाही म्हणत असताना मारहाण करून तिच्याशी बळजबरी रात्री संभोग केला आणि सकाळी 3 वाजेच्या सुमाराला कागजीपुऱ्यात त्या मुलीची मामी राहत होती तिच्या घरी नेऊन सोडून दिलं आणि तो पळून गेला. अशा याच्यावरून दुसऱ्या दिवशी सकाळी तेव्हा मुलीचा रात्रीपासून शोध चालू झाला तेव्हा सकाळी त्या मामीने आणि त्यांनी त्या मुलीला घरी आणून सोडलं आणि त्यावेळेला तिला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने जे आहे तर घटनेबद्दल सांगितलं. त्यानंतर ते दौलताबाद पोलीस स्टेशनला आले, त्यांनी तक्रार दिली आणि त्याच्यावरून गुन्हा दाखल होऊन हे झालं. सरकार पक्षातर्फे या केसमध्ये 19 साक्षीदार तपासण्यात आले. त्याच्यातले तिची स्वतःची, तिच्या आईची आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली आणि त्या 10 साक्षीदारांच्या बयानावरून कोर्टाने माननीय 8वे जिल्हा व सत्र न्यायाधीश AS वैरागडे मॅडम यांनी त्यात आरोपीला कलम 376(2)N 323(5)(6) दोषी धरून 376(2)F मरेपर्यंत जेव्हा अजन्म कारावास आणि 50,000 दंड 376(2)N प्रमाणे मरेपर्यंत अजन्म कारावास आणि 50,000 दंड 323 3 महिने सश्रम कारावास 1,000 दंड आणि 506 1 वर्ष सश्रम कारावास आणि 1,000 दंड असा एकूण 2 लाईफ आणि 1,02,000 दंड असा हे केलेला आहे. या गुन्ह्याला किती कालावधी लागला? 2022ची घटना होती. 1.5 वर्षात साधारणतः या केसचा निकाल लागला. आपलं नाव? मी अरविंद परशुराम बागुल. मी या केसमध्ये सरकारी वकील आहे.